आणि आता पुढारी न्यूजवर समोर येतो आहे सर्वांचं समाधान करणारा आरक्षणाचा फॉर्म्युला. पुढारीच्या ओपन फोरममध्ये राठोडांकडून, हरिभाऊ राठोडांकडून हा फॉर्म्युला जाहीर करण्यात आला आहे. ओबीसींना 37% आरक्षण देता येऊ शकतं आणि ते जर केलं तर सगळीच अडचण संपेल असं राठोड यांनी म्हटलेलं आहे. पाटील, अवघा महाराष्ट्र ढवळून काढतात आहे. एक भगवं वादळ उठलंय. हे भगवं वादळ जे मागतंय ते देणारा नेमका तुमचा फॉर्म्युला काय? हरिभाऊ राठोडांचं नाव हे यामुळे मराठा आरक्षणाच्या इतिहासातच नाही तर प्रत्येक वंचित घटकाच्या हक्काच्या लढ्याच्या इतिहासात सुवर्णाक्षरात लिहिलं जाईल. हरिभाऊ, तुम्हीच सांगा तो फॉर्म्युला स्पष्ट आणि सोप्या शब्दात. हे बघा, असं आहे की आजपर्यंत आपण काय म्हणत होतो की 50% वर देता येत नाही, कारण सुप्रीम कोर्टाने कॅप टाकलेली आहे. त्याच सुप्रीम कोर्टाच्या अनेक जजमेंटमध्ये हे आलं आहे की जर तुमच्याकडे इम्पिरिकल डाटा असेल, जर तुम्ही लोकसंख्या केली असेल, जर ओबीसीची लोकसंख्या 27% जास्त असेल तर तुम्ही 27% जास्त आरक्षण देऊ शकता. तुम्हाला उदाहरण देतो बिहारचं. अलीकडेच बिहारने जनसंख्या केली आणि जनसंख्या केली म्हणून त्यांनी परसेंटेज वाढवले ओबीसीचे. त्यानंतर तामिळनाडूचं सगळ्यांना माहिती आहे 69% का, तर त्यांनी जनसंख्या केली होती. आणि आपणसुद्धा महाराष्ट्रामध्ये बांटी आयोगाने जे केलेलं आहे ते काय आहे? बांटी आयोगाने इम्पिरिकल डाटा गोळा केलेला आहे. त्यांनी म्हटलं आहे की 37% ओबीसी आहे, याचा अर्थ आपण 37% आरक्षण देऊ शकतो. मग हे 37% आणि 20% SC ST चे म्हणजे टोटल 57% आरक्षण देऊ शकतो. याचा अर्थ एका प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं की आपण 50%च्या वर देऊ शकतो पण 57% देऊ शकतो, म्हणजे ओबीसींना 37% देऊ शकतो, त्यापेक्षा जास्त आरक्षण देऊ शकत नाही. आता हे देत असताना ओबीसीला धक्का लागू नये असं म्हणतात. तर ओबीसी हे 27% आरक्षण आहे ओबीसीचं, आणि ओबीसीचं 27% आरक्षण जर आपण मराठ्यांना 10% वेगळं आरक्षण दिलं तर होतं 37%, म्हणजे ओबीसीला धक्काही लागत नाही, मराठ्यांना आरक्षण मिळेल. ही एवढी सोप्या भाषेत तुम्हाला सांगितलं आहे.